सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजातरीन खबरें। भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा केला। यावेळी त्यांच्या माध्यमातून संपूर्ण तुर्भे गावात 10,000 किलो साखर वाटप करण्यात आली। त्याचप्रमाणे आरोग्य शिबिराचे आयोजन, कवाणीचे भूमिपूजन देखील करण्यात आले। यानंतर सायंकाळी रामचंद्र घरत यांच्या निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन हे करण्यात आले होते। यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नगरसेवक दीपक पवार, विलास भोईर, भाजप युवा नेता ॲडव्होकेट चेतन पाटील, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, माजी नगरसेवक भरत जाधव, भाजप नवी मुंबई उपाध्यक्ष विक्रम पराजुली, द प्रभाग समिती सदस्य परशुराम ठाकूर, माजी नगरसेविका विजया घरत आदी मान्यवरांसह पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता, त्यांचे शुभचिंतक व कुटुंबीय उपस्थित होते। यावेळी सर्वच मान्यवरांनी रामचंद्र घरत यांच्या कार्यांचे कौतुक केले। आपल्या संभाषणादरम्यान रामचंद्र घरत हे आपल्या लहानपणींच्या आठवणींना उजाळा देत असताना आपल्या मुलांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपल्या वडिलांनी जे काबाड कष्ट केले ते आठवून त्यांचा कंठ दाटून आला व डोळे पाणावले। अतिशय दिवसाभर कष्ट करून अतिशय सुखमय जीवन त्याने आम्हाला दिलं। आमच्या जीवनात मला आठवतं आमच्या वडिलांना कोणाकडूनही एक रुपया मागण्याची गरज पडली नाही। उलट पक्षी आमच्याच वडिलांकडून लोक थोडे थोडे उसने मागायचे। अशा पद्धतीचं जीवन आमच्या नशिबी त्यांच्या माध्यमातून आहे। कुठलेही व्यसन नसणारे, फक्त न फक्त आपल्या कुटुंबावर प्रेम करणारे। रामचंद्र घरत यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। यानंतर केक कापून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला। वाढदिवसानिमित्त आपली भावना व्यक्त करत रामचंद्र घरत यांनी सर्व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली। दरवर्षी माझा वाढदिवस हे उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही साजरा करत असतो। यावर्षी आम्ही गरिबांच्यासाठी साखर वाटपाचा कार्यक्रम केला। जवळजवळ 10,000 किलो साखर आम्ही या पूर्ण तुर्भेभागामध्ये वाटतो आहे। आरोग्य शिबिर ठेवलं, त्या आरोग्य शिबिरामध्ये ECG असेल, ब्लड प्रेशर, डायबिटीस, डोळ्यांची तपासणी, चष्मे मोफत वाटले गेले, असा एक उपक्रम केला। आम्ही कमानीचं आज भूमिपूजन केलं, स्वच्छालयाचं उद्घाटन केलं, आज नामकरण देखील आम्ही या तुर्भ्यामध्ये केलेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते तुर्भ्याच्या सगळ्या सामान्य लोकांसाठी झटताना आज मला दिसले गेले। आणि अशा पद्धतीने दरवर्षी आम्ही आमचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा करतो। पुढे त्यांनी असेही सांगितले की त्यांनी असा संकल्प केलाय की रामचंद्र घरत हे लोकांच्या जास्तीत जास्त उपयोगी कसे येतील हा त्यांचा प्रयत्न असेल। मी असा संकल्प केलेला आहे की माझ्या तुर्भे विभागातील सगळ्या नागरिकांना आरोग्यदायी हा वर्ष जावो, हा वर्ष त्यांना भरभराटीचं जावो, आनंददायी जावो आणि मी स्वतः माझ्या वाढदिवसानिमित्त या तुर्भ्यातील विभागातील लोकांच्या कामी येऊ, त्यांचं आरोग्य असेल, त्यांचं शिक्षण असेल, त्यांचं आजारपण असेल, अशा सगळ्या कामांसाठी मी त्यांना उपयोगात येऊ, असं देखील मी आज ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे। आणि अशा पद्धतीने तुर्भे विभागामध्ये रामचंद्र घरत आपल्या सगळ्या नागरिकांसाठी नेहमी अहोरात्र कधी तयार असतो। त्या पद्धतीने पुढच्या वर्षीही ह्या वर्षभरामध्ये मी माझे आरोग्य नीट ठेवून ह्या लोकांच्या उपयोगाला येईन असं मला वाटतं। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।